पिंपळगाव जलाल तालुका येवला येथील जय भवानी सामाजिक व सांस्कृतिक संस्थेच्या वतीने गेल्या सलग 16व्या वर्षी अनोखा सामाजिक जनजागृती करणारी सायकल यात्रा बुधवारी रवाना झाली. ही सायकल यात्रा सकाळी 4 वाजता पिंपळगाव जलाल इथून निघाली. या प्रसंगी येवला तालुक्याचा तहसीलदार प्रमोदजी हिलेसाहेब यांनी सायकल स्वारांना झेंडा दाखवून सायकलिंगला तरुणांनी प्रोत्साहन दिलं. प्रमोदजी हिले यांनी सांगितलं की पिंपळगाव जलाल येथील तरुण गेल्या 16 वर्षापासून अनेक नवनवीन उपक्रम राबवत असतात. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे अशा दिवशी तहसील कार्यालय येथे वृक्ष लागवड केली जाते व परिसरामध्ये देखील लागवड केली जाते. पशु पक्ष्यांसाठी देखील अनेक प्रकारचे उपक्रम राबविले जातात. या तरुणांनी पर्यावरण संवर्धनाचा जणू विडा उचलला आहे असं मत व्यक्त केलं. पिंपळगाव जलाल येथील सरपंच प्रवीण देशमुख यांनी देखील सायकल स्वारांचं कौतुक केलं. गावातील तरुण विविध उपक्रम राबवत असतात, तसेच सायकल विषयी जनजागृती करत असतात. सायकल चालवणे ही काळाची गरज आहे, त्यामुळे प्रदूषण देखील कमी होतं व पेट्रोल डिझेलची बचत होते. सायकल चालवल्यामुळे शहराचा व्यायाम देखील होतो, अशी बहुगुणी सायकल आहे असं सरपंच प्रवीण देशमुख यांनी सांगितलंय. येवला ते तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर असे एकूण 526 किलोमीटर सायकल यात्रेचं नियोजन दरवर्षी केलं जातं. या सायकल यात्रेदरम्यान समाजातील सर्व स्तरांमध्ये सामाजिक संदेश दिला जातो, जसे की सायकल चालवा, देश वाचवा, पाणी आडवा, पाणी जिरवा, बेटी बचाव, वन्यजीव संरक्षण, नैसर्गिक संवर्धन, वाहतूक सुरक्षा, लोक न्यायालय व मध्यस्थ केंद्र यांचं महत्व, रक्तदान, अवयवदान आदी विषयांवर संदेश व जनजागृती मोहीम राबविली जाते. संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष विजय भोरकडे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या संस्थेचा प्रमुख उद्देश पर्यावरणाचा होणारा विनाश थांबविणे, जनतेला सायकल चालविण्यास प्रोत्साहन देणे, वृक्षारोपण करून जमिनीची होणारी धूप थांबविणे, तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करणे आहे. संस्थेच्या पदाधिकारी डॉ संगीता आव्हाड यांनी संस्थेमार्फत दरवर्षी घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्या संस्थेमार्फत उन्हाळ्यामध्ये मिशन दाना पाणी, तसेच पावसाळ्यात माझं झाड माझा सेल्फी, महिला सबलीकरण व सशक्तीकरणासाठी विविध उपक्रम घेतले जातात. यंदा या सायकल यात्रेत डॉ विक्रम आव्हाड, नवनाथ भोरकडे, गणेश भोरकडे, विशाल खोकले, नवनाथ भोरकडे चिट्टी, अभय पाटील, बाळासाहेब बणकर, किशोर खोकले, सागर झावरे, रोहित पाटील, गणेश मोरे, गणेश खोकले, अमोल लव्हाटे, किरण खोकले, सचिन भोसले, विशाल शिंगाडे, प्रभाकर डुंबरे, रवींद्र पवार, विकास घुले, मनीष खोकले, गोरख खुटे, अक्षय बणकर, वासुदेव साळुंके, शांताराम भोरकडे, वैभव मोरे, गणेश सोमासे, गोकुळ भोरकडे, अमोल महाले, कारभारी भोरकडे, साईनाथ गायकवाड यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्टार टू महाराष्ट्र न्यूजसाठी साकीर शेख, येवला. गेल्या 16 वर्षापासून ऊन वारा पावसाची तमा न बाळगता मंडळ ह्यावेळेस देखील सायकलवरती तुळजापूर, अक्कलकोट आणि गाणगापूरसाठी निघालेलं आहे. जाताना वेगवेगळे उपक्रम मंडळाच्या मार्फत राबवले जाणार आहे. जागोजागी वृक्ष वाटप पण करणार आहोत आणि वेगवेगळे प्रकारचे छानसे संदेश मंडळाच्या वतीने देण्यात आलेला आहे. तसेच उन्हाळ्यामध्ये जी आता तीव्रता जाणवते आहे त्यासाठी प्रत्येक नागरिकाने वृक्ष लागवड करणं काळाची गरज आहे हे याच्यावरून दिसतं. आणि पशुपक्ष्यांसाठी दाणा आणि पाण्याची देखील सोय करणं गरजेचं आहे. ह्या उन्हाच्या तीव्रतेची जी लाही आहे ही लाही थांबवण्यासाठी पक्ष्यांची त्यांना दाणा आणि पाण्याची पण सोय करणे गरजेचं आहे. आणि जे पेट्रोल आणि डिझेलचे जे भाव वाढत आहे त्यासाठी सायकल चालवणे गरजेचे व काळाची गरज आहे व आपले पैसे पण वाचू शकता आणि प्रदूषण देखील होणार नाही हे मंडळाच्या वतीने सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी वेगवेगळे संदेश देऊन उपक्रम देखील राबवण्यात येत आहे. गेल्या 16 वर्षापासून मंडळाचं हे कार्य अविरतपणे चालू आहे. धन्यवाद. वाणी सामाजिक व सार्वजनिक उपक्रम संस्था यांच्या निमित्ताने हे 16व्या वर्षी सायकल रॅली आयोजित केली आहे. ही सायकल रॅली तुळजापूर, गाणगापूर या ठिकाणी जाणार आहे. मला वाटतं आहे फक्त रॅलीच नाही तर यातून एक सामाजिक संदेश देण्याचं हे काम ही तरुण करत आहेत. यामध्ये मुंबईचे आहेत, नागपूरचे आहेत, गोंदियाचे आहेत आणि येवला, शिर्डी, कोपरगाव, लासलगाव, मनमाड या ठिकाणचे तरुण आहेत. एक चांगला उपक्रम यानिमित्तानं जोपासला जातो आहे. हे जे तरुण आहेत हे दरवर्षी वृक्षारोपणाचं एक सुंदर काम करत असतात. म्हणजे सामाजिक हितासाठी एक संदेश देणारे तरुण या ठिकाणी हजर आहेत. ही वेळ पण अनोखी आहे. पहाटे 4 वाजता हे तरुण इतक्या उत्साहानं हे सायकल रॅली करत आहेत. मला वाटतं यापेक्षा वेगळं आणि अनोखं काम नाही. या सर्वांना मी येवला तहसीलच्या वतीने शुभेच्छा देतो आणि यांचा पुढील 6-7 दिवसाचा जो प्रवास आहे तो सुखकर व्हावा अशी देव ईश्वराकडे प्रार्थना करतो. जय हिंद.